मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आल्याने मराठा समाजाच्या वतीने लोकप्रतिनिधीच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन करून निवेदन देण्यात आले आहे. यावेळी गंगापूर येथे आमदार प्रशांत बंब यांच्या घरासमोर मराठा समाजाच्या वतीने ढोल बजाव आंदोलन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणास स्थगिती दिल्यानं मराठा समाजावर अन्याय झाल्याची भावना समाज बांधवात निर्माण झाल्यानं आणि जे युवक या आरक्षणाअंतर्गत शिक्षण नोकरी करतायत त्यांच्यावर अन्याय होऊ नये म्हणून मराठा क्रांती मोर्चा, मराठा समन्वयक आणि समाज बांधवांनी असा निर्णय घेतलाय की महाराष्ट्रातील सर्वच आमदार खासदार यांच्या निवासस्थानासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात येणार आहे. आता रस्त्यावर लढाई न लढता संविधानिक लढाई लढणं औचित्याचं ठरेल म्हणून लोकप्रतिनिधी घरासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येऊन आमदार खासदार यांना निवेदन देण्यात येणार असून खासदार आणि लोकसभा आणि राज्यसभा तसेच आमदारांनी विधानसभा आणि विधान परिषदेत आवाज मराठा आरक्षण विषयी उठवावा की 50% आरक्षणाची मर्यादा वाढवून सूची 9 मध्ये मराठा आरक्षण टाकून संरक्षण देण्यात यावं असे निवेदन देण्यात येणार असून त्यामुळे आज गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांच्या लासूर स्टेशन येथील घरासमोर सकल मराठा समाजाच्या वतीनं ढोल बजाव आंदोलन करण्यात आलं. आमदार बंब उपस्थित नसल्यानं शिल्लेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र खांडेकर यांना निवेदन देण्यात आलंय. यावेळी अनिल पोळ, नितीन पाटील, बाबासाहेब सोमासे, मनोज सुरासे, गणेश सोनवणे, बबलू पवार, संतोष काळे, दिगंबर पवार आदींसह मराठा समाज बांधवांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.